नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक सुधाकर पवार इतिहास विभाग प्रमुख देवळाली कॅम्प महाविद्यालय मित्रांनो आपण इतिहास जनरल या विषयात मराठ्यांचा इतिहास अभ्यासणार आहोत छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य त्याचे विस्तार आणि सर्वांगाने त्याची झालेली प्रगती यातून आपल्याला पाहायला मिळणार आहे आज आपण छत्रपती शिवरायांचे लष्करी प्रशासन अभ्यासणार आहोत मागील प्रकरणामध्ये आपण शिवरायांचं लष्करी प्रशासनातील घोडदळ पायदळ हत्तीदळ तोफखाना तसेच त्यांच्या शाही संरक्षक दलाची माहिती आपण अभ्यासलेली आहेत खरं म्हणजे छत्रपती शिवरायांचं जे, जे प्रशासन होतं त्यामध्ये शिवरायांचा आरमार किती कसं उपयुक्त होतं याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत त्याबद्दल शिवाय त्याचं स्वरूपसुद्धा समजावून घेणार आहोत आणि आरमार उभारण्याची कारणं देखील आपण पाहणार आहोत मुळी त्यामागचा उद्देशच आहे की छत्रपती शिवरायांचं लष्करी प्रशासनविषयी जानून चा ची माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे शिवरायांच्या आरमार उभारणीची पार्श्वभूमी म्हणजे आरमार उभारणीची कारणं देखील आपण समजावून घेणार आहोत आरमाराचं स्वरूप माहीत करून घेणार आहोत छत्रपती शिवरायांनी कशा पद्धतीने आरमाराची उभारणी केली काय होतं नेमकी त्या आरमाराचं स्वरूप हे आपण पाहणार आहोत मित्रांनो शिवरायांनी आरमाराची स्थापना केली छत्रपती शिवरायांपूर्वी शेकडो वर्ष कोणीही भारतीय राजाने किंवा कोणत्याही भारतीय राजाने संरक्षणासाठी नाविक दलाची उभारणी केलेली नाही महाराज पहिले राजे ज्यांना अरमाराचे महत्त्व लक्षात आले आणि त्या दृष्टीने त्यांनी पावलं उचलली राजाच्या संरक्षणार्थ परकीय सत्तेला शह देण्यासाठी विरोध करण्यासाठी शत्रूवर जरप बसविण्यासाठी आणि राज्याच्या समृद्धीसाठी छत्रपती शिवरायांनी आरमाराची उभारणी केली आरमार म्हणजे स्वतंत्र राज्यांगच होय ज्याचं अश्वदळ त्याची पृथ्वी असा उल्लेख आज्ञापत्रामध्ये केल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्याच उक्तीप्रमाणे त्या ठिकाणी हा देखील उल्लेख आहे की ज्याचं अरमार त्याचा समुद्र म्हणजे ज्याचं आरमारावर प्रभुत्व आहे त्याचा समुद्रावर देखील प्रभुत्व आहे असा त्याचा अर्थ होतो सभासद बखरीमध्ये देखील तसा उल्लेख आलेला आहे समुद्रामध्ये लष्कर असा अरमाराचा उल्लेख सभासद बखरीमध्ये करण्यात आलेला आहे पहिले राजे ज्यांनी अरमाराची स्थापना करून स्वराज्य भक्कम पायावर उभं केलं तर अशा या अरमाराची स्थापना छत्रपती शिवरायांनी केली त्या अरमाराच्या स्थापनेची कारणं म्हणजे पार्श्वभूमी काय आहे ती नेमकी आपण समजावून घेणार आहोत मग काय आहे ती पार्श्वभूमी पहिलं कारण सांगितलं जातं की सिद्धींचा उपद्रव बघा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर म्हणजे महाराष्ट्राच्या पश्चिमेला असलेल्या अरबी समुद्रामध्ये दंडाराजापुरी आणि परिसरामधून सिद्धींचं सागरी वर्चस्व होतं सिद्धीमुळे ॲबेसिनियाचे सिद्धी ॲबेसिनियन मुस्लिम होते त्यांना अरबी आणि फारसीत सय्यदी म्हटलं जात असे आणि भारतात त्यांना गुलाम म्हणून आणलेलं होतं ते त्यांच्या शौर्याने पराक्रमाने या ठिकाणी त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध करून ते सरदार पदापर्यंत पोहोचले या सय्यदीचाच अपभ्रंश मराठीमध्ये मा सिद्धी असा झालेला आहे या सिद्धींजवळ चांगलं अरमार होतं मराठी मुलखात घुसखोरी करणं रयतेला त्रास देणं याशिवाय समुद्रावर असलेली जी व्यापार जहाजे असतील त्यांची अडवणूक करणं त्यांची लूट करणं म्हणजे चाचीगिरी करणं वगैरे असं चुकीचं काम सिद्धींकडनं होत होतं खरं म्हणजे अभिसेन्यात राहणाऱ्या सिद्धींना किंवा मुस्लिमांना हबसी म्हटलं जात असे आणि त्यामुळे त्यांनी जो प्रांत या ठिकाणी निर्माण केला होता त्याला हापसान देखील म्हटलं गेलेलं आहे हापसान प्रदेशातील हपसी असंही म्हटलं जातं सिद्धींना समुद्रात अटकाव करण्यासाठी त्यांना विरोध करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी अरमाराची उभारणी करण्याचं निश्चित केलं हे महत्त्वाचं कारण आहे याशिवाय दुसरं कारण म्हणजे स्वराज्य हद्द समुद्रकिनाऱ्यापर्यंत छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा विस्तार एवढा मोठ्या प्रमाणात झाला होता की संपूर्ण समुद्र किनाऱ्यापर्यंत या हिंदवी स्वराज्याची हद्द पसरलेली होती आणि उत्तर कोकणामध्ये जर सिद्धींची सत्ता होती दंडाराजापुरी हे महत्त्वाचं ठाणं त्यांचं होतं जंजिरा किल्ला त्यांनी स्थापन केला होता आणि हीच जंजिरा सिद्धींची राजधानी होती सोळाशे सत्तावन्नपर्यंत छत्रपती शिवरायांनी कल्याण भिवंडी काबीज करून राजापूरपर्यंत आपल्या साम्राज्याचा सा विस्तार केला आणि मग या विस्तारित साम्राज्याचं सा किनाऱ्यावरील शत्रूपासून संरक्षण व्हावं यासाठी आरमाराची उभारणी या कालखंडामध्ये करण्यात आली असंही आपल्याला म्हणावं लागेल म्हणजे हिंदवी स्वराज्याची तटबंदी मजबूत करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी सागरी वर्चस्व निर्माण करण्यासाठी आरमाराची उभारणी केली तिसरं महत्त्वाचं कारण सांगितलं तर युरोपियन सत्तांना शह देणे आते या ले ले आता यावेळेला युरोपियन सत्तांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला होता आपल्याला माहिती आहे इसवी सन सोळाशेमध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली आणि या कंपनीने नंतर भारतात येऊन भारताशी व्यापारी संबंध प्रस्थापित केले हेच व्यापारी हळूहळू राज्यकर्ते बनत गेले आपल्याला ठाऊक आहे आता शिव कालखंडामध्ये डच इंग्रज पोर्तुगीज फ्रेंच यांच्या सत्ता स्थापन झालेल्या होत्या नव्हे त्या स्थापन करण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला होता प्रामुख्याने महाराष्ट्र किंवा किनारपट्टी लागत मात्र या सर्वांचं समुद्रावर वर्चस्व होतं मुळी हे परकीय प्रवासी सागरी मार्गानेच भारतात आलेले होते त्यांच्याकडे चांगल्या प्रकारची जहाजं होती आणि त्यामुळे सागरावर त्यांच्याबरोबर युद्ध करणं अशक्य गोष्ट होती त्यांचा कोणी हात धरू शकत नव्हतं आणि सागरी ज्ञान त्यांना चांगल्या प्रकारे अवगत होतं या परकीयांची वाढती जी काही ताकद होती सत्ता होती ती रोखण्यासाठी छत्रपती शिवरायांनी आरमार उभारणीचा निर्णय घेतला असंही आपल्याला या ठिकाणी कारणादाखल म्हणावा लागेल सगळ्यात महत्त्वाचा आणि पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे चाचेगिरीचा बंदोबस्त करणे चाचे म्हणजे लुटारू समुद्रावर मोठ्या प्रमाणात चाचेगिरी होत होती हे जे लुटारू होते समुद्री मार्गाने व्यापाऱ्यांचे छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचे आणि सामान्यांची लूट करणारे प्रवाशांची लूट करणारे चाचे यांचा बंदोबस्त करणं शिवरायांना अधिक गरजेचं वाटत होतं हे चाचे व्यापारी जहाजांची लूट करीत असत याशिवाय आपली जहाजं किनाऱ्यावर नांगरून भूभागावर येऊन रहितेला त्रास देत असत त्यांच्याकडून धान्य संपत्ती लुटत असत सामान्य जनतेला मारहाण करत असत त्यांच्या स्त्रियांना पकडून नेत असत आणि त्यामुळे अनन्वित छळ हा किनारपट्टीवरील लोकांचा होत होता हा छळ थांबावा आणि चाचांचा बंदोबस्त करता यावा यासाठी छत्रपती शिवरायांनी म्हणजे आपल्या रहितेचं सक्ष रक्षण करण्यासाठी आरमाराची उभारणी केली असं म्हणावं लागेल पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे व्यापाऱ्यांकडून जकात मिळवणे व्यापाऱ्यांकडून जकात मिळवणे बघा म्हणजे अंतर्गत आणि जलमार्गाने बहिर्गत स्वरूपाचा व्यापार या ठिकाणी वाढीस लागलेला होता विस्तारित होत होता छत्रपती शिवरायांच्या या हिंदवी स्वराज्याच्या विकासामध्ये शिवरायांनी सर्व क्षेत्रामध्ये अगदी बारकाईने लक्ष घालून तो तो भाग किंवा ते ते क्षेत्र विकसित कसं होईल याच दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केले होते आणि व्यापाऱ्यांनासुद्धा सोयी सवलती देऊन व्यापार वृंदीगत कसा होईल जेणेकरून ज्यातून आपल्याला मोठ्या प्रमाणात व्यापारातून महसूल मिळून राज्य अगदी समृद्ध कसं होईल हा दृष्टिकोन त्यांनी ठेवलेला होता आणि त्यामुळे व्यापाऱ्यांचे देखील सुगीचे दिवस या कालखंडामध्ये होते असं आपल्याला म्हणावं लागेल परकीय किनाऱ्यावर व्यापार करण्यासाठी येत असत त्यांच्या मालावर जकात आकारणं आवश्यक होतं म्हणजे परकीय लोक किनाऱ्यावर आपला माल उतरवत तेथील जवळपासच्या बाजारपेठेमध्ये तो विक्री करत किंवा तिथून काही नव्याने खरेदी करत असत आणि अशा पद्धतीचा जो व्यवहार या ठिकाणी होत होता त्या व्यवहाराच्या माध्यमातून परकीयांच्या वस्तूंवर कर आकारणं गरजेचं होतं अर्थात हे परकीय शोधणं त्यांच्यावर कर आकारणं ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा जर किनाऱ्यावरच आपला आरमारा असेल तर येणारी जहाजं अगदी ह्या आरमाराला ओलांडून नंतर येणार आणि त्यामुळे त्या परकीय व्यापाऱ्यांची त्या ठिकाणी ओळख होणार आणि त्यांच्याकडच्या मालाची त्यांच्या आवागमनाची सर्व इतमभूत माहिती मिळणार आणि त्यांच्याकडून आपल्याला जकात मिळणार हा दृष्टिकोन या ठिकाणी ठेवल्याचं आपल्याला दिसून येतं पोर्तुगीज आपल्या प्रांतात त्यांनी ज्या भागातून सत्ता स्थापन केली ती म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे तर त्या ठिकाणी ते कर वसूल करीत असत राज्याचं उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टिकोनातून आ, कर हा महत्त्वाचा होता आणि त्यासाठी सुद्धा छत्रपती शिवरायांनी व्यापाऱ्यांकडून कर मिळविण्यासाठी जकात मिळविण्यासाठी या कालखंडामध्ये आरमार उभारणीचा निर्णय घेतला असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल याशिवाय अजूनही काही कारणं सांगितली जातात ज्यामध्ये रहितेला वस्तूंचा पुरवठा करणे आता महाराष्ट्र आणि त्याची भौगोलिक आणि एक हवामानविषयक जर परिस्थिती आपण बघितली आज मी तेच अभ्यासली आणि इथून मागचाही आपण आढावा घेतला तर आपल्या असं निदर्शन असते की या ठिकाणी वर्षागडीक किंवा वर्षाआड जसं दुष्काळ पडत गेलेले आहे शत्रूंच्या आक्रमणा आक्रमणामुळे काही पिकांचं किंवा संपत्तीचं नासधूस झालेली आहे काही भागातून अतिवृष्टी झालेली आहे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर आलेले आहे म्हणजे नैसर्गिक संकट किंवा आपत्ती हो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत होती आणि त्यामुळे ह्या नैसर्गिक संकटांचा आपत्तीचा परिणाम शेती व्यवसायावर व्यापारावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत होता आणि त्यामुळे काही अंशी संकटग्रस्त काळामध्ये जीवनावश्यक वस्तूंची आयात करावी लागत होती आणि त्या वस्तू आपल्या रयतेला मिळाव्यात हा त्यामागचा उद्देश होता म्हणजे रयतेला वस्तूचा पुरवठा कर केला जावा आणि तो व्यापारी आरमाराच्या माध्यमातून शक्य आहे ही बाब छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी ओळखलेली होती आणि म्हणूनही त्यांनी खरं म्हणजे वस्तूंचा नियमित पुरवठा व्हावा रयतेसाठी यासाठीच लष्करी आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे व्यापारी आरमार या ठिकाणी स्थापन केलं किंवा उभारलं असं आपल्याला म्हणावं लागेल अजूनही एक कारण सांगितलं होतं आ, 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 ते म्हणजे सार्वभौमत्व निर्माण करणे समुद्रावर सार्वभौमत्व निर्माण करणे आता मोरोपंत सॉरी रामचंद्रपंत अमात्य यांनी जे म्हटलेलं आहे की ज्याचा समुद्र त्याची पृथ्वी सिद्धींसारखं वारंवार होणारा उपद्रव हा या ठिकाणी आपल्याला थांबायचाच होता तेही त्यामागचं कारण आहे परंतु समुद्रावर सार्वभौमत्व निर्माण करणं आपलं राजकीय प्रभुत्व राष्ट्रीयत्व निर्माण करणं हा त्यामागचा उद्देश होता परकीय सत्ता आरमाराच्या जोरावर खरं म्हणजे या ठिकाणी स्वराज्याला आव्हान देत होत्या आणि हे आव्हान पेलून परकीयांना धडा शिकविण्यासाठी छत्रपती शिवरायांनी आरमाराची उभारणी केली असं आपल्याला म्हणावं लागेल खरं म्हणजे शिवाजीराजांना कल्पना होती या गोष्टीची समुद्रावर सार्वभौमत्व प्राप्त करण्यासाठीच त्यांनी आरमाराची उभारणी केली मग सिद्धी असतील इंग्रज असतील पोर्तुगीज असतील यांचा बंदोबस्त सागरी मार्गानेच करणं शक्य आहे कारण हे सर्व सागरी वर्चस्व असणाऱ्या सत्ता होत्या आणि ज्या हिंदवी स्वराज्याच्या शत्रू म्हणून संबोधल्या गेलेल्या आहेत आणि या शत्रूचा बंदोबस्त करणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता त्यासाठी छत्रपती शिवरायांनी आरमाराची उभारणी केली असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल मग नेमके काय होतं आरमाराचं स्वरूप छत्रपती शिवरायांनी स निर्माण केलेल्या तर आपल्याला ते थोडक्यात समजावून घ्यायचं आहे आरमारातील जहाज आता आपण आधुनिक काळातील आरमार पाहतो नौदल ज्याला आपण म्हणतो या म्हणजे नौदलाची स्थापना तुम्ही छत्रपती शिवरायांनी केलेली आहे असं म्हटलं वावगं ठरणार नाही मग या कालखंडामध्ये आरमार उभारताना जहाज बांधणीचे जे काही उद्योग होते ते सर्वप्रथम या ठिकाणी सुरू करण्यात आले असं म्हटलं होतं आज्ञापत्रानुसार आज्ञापत्रामध्ये उल्लेख आहे की भिवंडी कल्याण पनवेल या ठिकाणी आरमार उभारणीची केंद्र निर्माण करण्यात आली होती आणि मोठ्या प्रमाणात जहाजांची बांधणी या केंद्रांमधून होत होती असं म्हटलं जातं की सोळाशे पासष्टपर्यंत सोळाशे पासष्टपर्यंत जवळजवळ पंच्याऐंशी लहान आणि तीन मोठी गलबतं शिवरायांच्या आरमारामध्ये दाखल झालेली होती ज्याचा उपयोग लष्करी आणि व्यापारी कामासाठी मोठ्या प्रमाणात केलं करून घेतला जात होता अर्थात असा उल्लेख या ठिकाणी आपल्याला आढळतो इसवी सन सोळाशे सहासष्ट ते सोळाशे सत्तर या दरम्यान एकशे साठ जहाजं शिवरायांच्या आरमारामध्ये असल्याचा उल्लेख सापडतो सभासद बकरीमध्ये तर वेगळा आहे चारशे सहा जहाजं असल्याचा उल्लेख सभासद बकरीमध्ये आपल्याला आढळतो मात्र जदुनाथ सरकारांनी संशोधन करून अभ्यासून छत्रपती शिवरायांच्या आरमारामध्ये एकशे साठपेक्षा जास्त जहाजं नसावीत असं नमूद केलेलं आहे अर्थात इंग्रजांच्या अहवालानुसार किंवा त्या अहवालाचा आधार घेऊन त्यांनी हे आपलं मत मांडलेलं आहे त्यांनी असंही म्हटलं आहे की इंग्रज अधिकारी जो फायरल होता फ्रायरल हा राजापूरच्या दक्षिणेस असताना त्याला थोड्या अंतरावर काही जहाजं दिसली आणि ती जहाजं सुमारे तीसच्या आसपास होती आणि या जहाजांवर पांढरे ध्वज किंवा पताका फडकत होत्या आणि ते छत्रपती शिवरायांचं जहाज आरमार होतं असा त्याने उल्लेख या फ्रायरलने केलेला आहे अर्थात या दस्तऐवजांचा वापर करून जदुनाथ सरकारांनी छत्रपती शिवरायांकडे एकशे साठपेक्षा अधिक जहाजं नसावीत किंवा त्यांच्या आरमारामध्ये जहाजं नसावीत असं मत मानलेलं आहे अर्थात सभासद सभासद बकरीनुसार जी जहाजं छत्रपती शिवरायांकडे होती सभासद बकरीनुसार जी जहाजं शिवरायांकडे होती त्यामध्ये गुराबा तरांडी गलबते शिबाड पाल म्हणजे ही जी, जी नावं आहे इत्यादी स्वरूपाची जहाजं किंवा प्रकारची जहाजं या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या आरमारामध्ये होती किंवा तशा प्रकारची जहाजं निर्माण करण्यात आलेली होती मल्हारराव रामराव चिटणीस यांनी देखील छत्रपती शिवरायांच्या आरमारातील जहाजांचा उल्लेख नावानिशी केलेला आहे जसं मचवे बाभोर तिरकली पाल ही प्रमुख जहाजे छत्रपती शिवरायांच्या आरमारामध्ये होती गुराबे म्हणजे युद्धनौका होत्या आणि त्यांच्यावर कमी अधिक वजनाच्या जेवढं मोठं गुराब त्यावेळेला मोठ्या प्रकारची तोफ किंवा तोफ किंवा अनेक तोफा एक किंवा एकाहून अधिक दोन तीन तोफा ठेवण्याची व्यवस्था या जहाजांवर होत होती म्हणजे लष्करी जहाज म्हणून गुराब ओळखलं जात होतं गलबते या कालखंडामध्ये जी निर्माण करण्यात आलेली होती बघा हा काळ अतिशय मागासलेला काळ आहे आणि यावेळेला कुठल्याही स्वयंचलित यंत्राचा शोध लागलेला नव्हता आणि लागलेला जरी असेल तरी तो आपल्याकडच्या लोकांनी उपयोजनात आणलेला नव्हता किंवा ते ज्ञान आपल्याला आपण अवगत केलेलं नव्हतं आणि त्यामुळे हवेचा वापर आणि वल्ह्यांचा वापर करून ही जहाजं या ठिकाणी समुद्रामध्ये संचारित होत असतात आणि त्यामुळे असं म्हटलेलं आहे त्यांनी की गलबते ताशी चार मैल वेगाने जात असत किंवा प्रवास करीत असत ताशी चार मैल वेगाने धावणारी पळणारी किंवा समुद्रावर संचार करणारी ही जहाजं या ठिकाणी जी होती ती गलबतं होती असं या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे आणि काही वेळेस जहाजांमध्ये जे वल्लेकरी असायचे जहाज वल्हवण्यासाठी जे वल्हा मारणारे लोक असायचे त्यांना वल्लेकरी जायचं आणि हे वल्लेकरी चाळीस ते पन्नास इतके असायचे म्हणजे मोठ्या प्रमाणात प्रसंगी आता ताई असेल किंवा शत्रू पक्षाचा घराडा पडला असेल किंवा शत्रूवर आक्रमण करायचं असेल किंवा एखाद्या चाच्याच्या जहाजाला पकडायचं असेल त्यावेळेला हे जा वल्लेकरी आपल्या सर्व ताकदीनेशी वल्ला मारून अगदी वेगवान जहाजाच्या मदतीने त्यापर्यंत पोहोचून आपला कार्यभाग साधत असे असं आपण म्हणूया म्हणजे चाळीस ते पन्नास वल्लेकरी या जहाजांवर या कालखंडामध्ये ठेवले जात होते असे आपल्याला म्हणावं लागेल हो नेमकी छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या ह्या आरमारी धोरणाची तत्त्वे कोणती होती ती देखील आपल्याला पाहणं या ठिकाणी गरजेचं ठरतं छत्रपती शिवरायांनी जे आरमार उभारलेलं होतं त्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वं देखील या ठिकाणी निर्माण केली होती मग पहिलं जे मार्गदर्शक तत्त्व आहे ते म्हणजे नाविक दलाने सतत सतर्क राहणे लष्करी जहाजावर तोफा बंदुका आणि होका यंत्र ठेवणे नाविक दलाने सतत सतर्क राहणे म्हणजे समुद्रकिनाऱ्यावर असलेलं समुद्रकिनाऱ्यावर असलेली ही जी जहाजं होती यांनी सतर्क राहायचं शत्रूचं आक्रमण होत आहे काय शत्रू दुरून कुठून दिसतोय काय अशा पद्धतीची पाळत ठेवणं किंवा चाचांचं जहाज असेल तर त्यावर लक्ष ठेवणं आणि त्यांचा बंदोबस्त करणं अशा प्रकारचे निर्देश त्या ठिकाणी देण्यात आले होते आणि मार्गदर्शक तत्त्व या ठिकाणी होतं दुसरं म्हणजे जहाजावर बंदुका आणि होका यंत्र देखील ठेवावे तशा प्रकारे सक्तीचंच होतं म्हणजे जहाजावर तोफा असतील बंदुका असतील आणि दिशादर्शक जे यंत्र होके ज्याला म्हटलं जायचं होका यंत्र आपण म्हणूया होका यंत्र हे ठेवावंच अशा प्रकारची तत्वे या ठिकाणी निश्चित करण्यात आली होती जलदुर्गांसाठी लागणाऱ्या साहित्यांची काळजी घेणं आता जलदुर्ग म्हणजे पाण्यामध्ये उभारण्यात आलेले जे किल्ले होते ह्या किल्ल्यांना लागणारं जे साहित्य होतं त्याची देखील काळजी घ्यायचं होतं म्हणजे शत्रूने जलदुर्गावर आक्रमण करून तो नेस्तराबूत करू नये किंवा तेथील जे काही साहित्य असेल त्याची नासधूस करू नये पुनर्बांधणीची गरज पडणार नाही आणि शत्रूवर आपल्याला मात करता येईल यासाठी ह्या आरमाराने लष्करी आरमाराने ती काळजी घ्यायची होती याशिवाय व्यापारी जहाजांना संरक्षण देणे म्हणजे छत्रपती शिवरायांनी फक्त लष्करी जहाजांना महत्त्व दिलेलं आहे असं नाही तर या किनारपट्टीवर जी जी काही व्यापारी जहाजे आहेत नांगरली जात आणि बंदराच्या माध्यमातून तो व्यापार चालत होता तर लहान मोठ्या स्वरूपाचे जे व्यापारी होते अंतर्गत आणि बहिर्गत स्वरूपाचा व्यापार करणारे जे व्यापारी होते या व्यापाऱ्यांना आणि त्याच्या जहाजांना संरक्षण देणं हे देखील तत्त्व या ठिकाणी आरमाराला त्यांनी निश्चित केलेलं होतं आणि तशा प्रकारे या ठिकाणी सतर्क राहण्याचा आणि जहाजांना संरक्षण देण्याचे निर्देशही त्यांनी दिलेले होते याशिवाय परकीय जहाजावरील परकीय जहाजावरील कर जमा करणे परकीय जहाजावरील कर जमा करणे खरं म्हणजे परकीयांना देखील लागत होतं काही दिवसांचा प्रवास करून जी जहाजं किनाऱ्याकडे येत असत त्यांना देखील ज्याला रसद म्हणूया ती लागत होती आणि किनारपट्टीच्या भागातून बाजारपेठेमधून ते मोठ्या प्रमाणात खरेदी करत असत तर अशा वेळेस त्यांनी घेतलेलं धान्य असेल किंवा साहित्य असेल किंवा विक्री केलेलं धान्य किंवा साहित्य असेल ते त्यांना घेऊ देणं आणि त्यावर कर आकारणं अशा प्रकारचे निर्णय या कालखंडामध्ये मार्गदर्शक तत्वाच्या स्वरूपामध्ये छत्रपती शिवरायांनी दिलेले होते मित्र खरं म्हणजे छत्रपती शिवरायांचं अरमार हा एक विस्तृत असा मोठा भाग आहे हा एवढ्यावर आपला संपणं शक्य नाही आहे आपण ढोबळ मानाने जे गरजेचं आहे त्यावर आप आज आपण प्रकाश टाकलेला आहे जसं शिवकालीन लष्करी प्रशासनात आरमाराचं जे महत्त्व आहे ते आपण बघितलेलं आहे आरमाराची उभारणी कशा पद्धतीने झाली त्यामागची पार्श्वभूमी आपण समजावून घेतली आणि शिवरायांच्या आरमाराचं स्वरूप म्हणजे जहाजांची माहिती थोडक्यात आपण घेतली आणि ती मार्गदर्शक तत्त्वे किंवा त्यांना जो आदेश होता या संबंधीची सर्व माहिती या ठिकाणी आपण बघितलेली आहे आरमार प्रशासन व त्याचं महत्त्व आपण या ठिकाणी लक्षात घेतलेलं आहे आरमार मग ते लष्करी किंवा व्यापारी कशा प्रकारचं होतं या दोन्ही प्रकारांच्याबद्दल आपण माहिती या ठिकाणी घेतलेली आहे म्हणून आज आपण अभ्यासलेल्या भागावर मी तुम्हाला असाइनमेंट स्वाध्याय देत आहे पहिला जो प्रश्न आहे शिवकालीन आरमारात कोणकोणत्या जहाजांचा समावेश होता आणि दुसरा प्रश्न आहे सारंग पदावर कोणाची नेमणूक करण्यात आलेली होती खरं म्हणजे सारंग हे पद या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं होतं आणि असं म्हटलं जातं की या कालखंडामध्ये सारंग आ, या पदावर कोणाची नेमणूक करण्यात आली हा प्रश्न आहे त्यामुळे मी त्याचं उत्तर सांगणार नाही ते तुम्ही शोधून आणि सांगायचं आहे तर ह्या दोन प्रश्नांची उत्तरं लिहून तुम्ही आपल्या क्लासरूमवर पोस्ट करायचं आहे थोडक्यात काय तर आज आपण छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या अरमाराची इतंभूत माहिती बघितली पुढच्या तासाला आपण शिवरायांचं लष्करी प्रशासन यामधीलच जो महत्त्वाचा भाग आहे म्हणजे किल्ले प्रशासन याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत किंवा अभ्यासणार आहोत कारण किल्ल्यांच्याच मदतीने हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि हिंदवी स्वराज्याचा विस्तार झाला आणि म्हणून प्रशासनामध्ये राज्य कारभारामध्ये राज्य विस्तारामध्ये किल्ल्यांचं महत्त्व विशेष आहे आणि म्हणून किल्ले प्रशासन आपण पुढच्या तासाला अभ्यासणार आहोत आज आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद नमस्कार